Adliye'den mi peki responsu? Projede bir değerli yürüteceksin. Selam edin. सगळ्यांना सांगत होते स्पष्ट भूमिका म्हणजे हीच भूमिका शेवट पण लागल्या नाही आहेच त्यांची पहिल्या पक्षाला पक्षाचे सर्व नेते समोर असताना समाजाचा उद्रेक सहन होणार नाही या भाषेत त्यांनी बरोबर आणि आता यांना 20 दिवस झाले यांना यांचे किडनी किंवा हे सगळे नॉर्मल अवयवांचं फंक्शनिंग जरा बंद पडायला लागले अशी परिस्थिती आहे. 4 वाजेच होतं 5 दरम्यान निरोपी. अच्छा 4 वाजेपर्यंत प्रयत्न करतो म्हणजे तिथं नाईट लँडिंग आहे ते एअरपोर्टवरून टेक ऑफ करून मग ते पुण्यात किंवा शिर्डीला नाही रात्रीचं शिर्डीला रात्री होळकरांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांचा धनगर समाज एकजुटीचा धनगर समाज एकजुटीचा धनगर समाज एकजुटीचा पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी संदर्भामध्ये आज 20 दिवस पूर्ण होत आहे. दरम्यानच्या कालखंडामध्ये सातत्यानं शासन स्तरावरती या संदर्भामध्ये चर्चा होत आहेत. 21 तारखेला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर सह्याद्री अतिथीगृह येथे 2 तास या संदर्भात बैठक देखील झाली. त्यानंतर देखील दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी विचारणा करण्यासाठी आलो. रात्री देखील उपोषणकर्ते आणि यशवंत सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब दोलतडे असतील, तांगडे सर असतील आणि उपोषणकर्ते सुरेशजी बंडगर असतील, अण्णासाहेब रुक्मर असतील, यांची चर्चा झाली. चर्चा प्रगतीत आहे. रात्री गिरीश महाजन साहेबांशी देखील चर्चा केली. आज गिरीश महाजन साहेब या ठिकाणी भेट देणार होते परंतु जे काही वातावरण पावसाचं आहे त्यामुळं ते लांब असल्यामुळं ते इथे बाय कार पोहोचू शकत नव्हते. विमानाने येणं ठरलं होतं परंतु विमान या फोरकास्टमुळं वेदर फोरकास्ट प्रॉब्लेम असल्यामुळं विमान उपलब्ध होऊ शकलं नाही किंवा विमान उड्डाण करू शकणार नाही अशी आताची माझी माहिती आहे. गिरीश महाजन साहेबांशी बोलणं झालंय परंतु गिरीश महाजन साहेब आता पुन्हा एकदा या चर्चेच्या फेरी ज्या सुरू आहेत चर्चेच्या फेरीच्या दरम्यान प्रगतीच्या दिशेने सुरू आहेत. शेवटी हा प्रश्न सुटला पाहिजे. प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून गिरीश महाजन साहेब आता थेट यशवंत सेनेचे पदाधिकारी आणि उपोषणकर्त्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. परंतु संध्याकाळपर्यंत कळेल की ते नेमके कधी पोहोचतात.